देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्लॅन करणाऱ्या मास्टरमाइंडचं नाव जाहीर करणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय आणि त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्या स्तरावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मास्टरमाइंड कोण हे माहीत नाही असं म्हणत अजित पवारांनी आरोप फेटाळून लावलेत. देवेंद्रजी म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्या काळामध्ये 250 पानाचा तो रिपोर्ट तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्याच्या खाजगी जागेत जो ठेवला होता आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणलेला रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये कुठल्या पानावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे मी स्वतः वाचलेलं आहे. गुडघे दुखी कंबर दुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठ दुखी गुडघे दुखी सांधे दुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. मास्टर माइंड नाव जाहीर करणार असं आशिष शेलारांनी म्हटलंय. ते म्हणले त्याला मी काय करू. मी याबद्दल मागच सांगितलेलंय. अजित पवार 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असताना माझ्या वेळेस ज्या ज्या चर्चा झाल्या किंवा मी जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कुठलीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.